रे दोघांचं म्हणणं ऐकून कोर्टानं 15 तारखेपर्यंत ईडी कस्टडी ग्रँट केलेली आहे. आमच्या मतानुसार ऑफकोर्स सहकार्य केलेलं होतं, आमचे 4 वेळा जबाब पण रेकॉर्ड झालेले आहेत. पण आता पुढची कारणं तुम्हाला सगळ्यांना ऑर्डर जशी बाहेर येईल तसं आम्हालाही कळतील आणि तुम्हालाही कळतील. कोठडी सुनावलेली आहे, काय तुमचा युक्तिवाद होता? युक्तिवाद आमचं ऑफकोर्स म्हणणं होतं की यांना चुकीचं अरेस्ट केलेली आहे आणि आमचं ऑफकोर्स म्हणणं होतं की यांना चुकीचं अरेस्ट केलेलं आहे आणि ईडीचं म्हणणं होतं की नाही आम्हाला कस्टडीची गरज आहे. यांनी दोघांचं म्हणणं ऐकून कोर्टानं 15 तारखेपर्यंत ईडी कस्टडी ग्रँट केलेली आहे. त्याच्याबरोबर त्यांना होम फूड, घरचं खाणं मुळात, मेडिकेशन, औषध पाणी वगैरे सगळं मंजूर केलेलं आहे. कस्टडी त्यांना सगळं प्रोव्हाइड करण्यात येईल. त्याशिवाय ऍडव्होकेटचा प्रेझेन्स पण कोर्टानं मान्य केलेला आहे. ऍडव्होकेट हजर राहू शकतो जेव्हा त्यांचं इंटरोगेशन, जेव्हा त्यांचं विचारपूस चालू असेल कस्टडीतली, त्यावेळी ऍडव्होकेट हजर राहू शकतो ही ऑर्डर केलेली आहे कोर्टानं. नेमकं 10 महिन्यानंतर अटक होते आहे. आता कोर्टाची ऑर्डर आल्यावर त्याचे पुढची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. आता तरी 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. महत्वाचा दावा होता की त्यांनी सहकार्य केलं नाही, तुम्ही म्हणाला की 4 वेळा. आमच्या मतानुसार ऑफकोर्स सहकार्य केलेलं होतं, आमचे 4 वेळा जबाब पण रेकॉर्ड झालेले आहेत. पण आता पुढची कारणं तुम्हाला सगळ्यांना ऑर्डर जशी बाहेर येईल तसं आम्हालाही कळतील आणि तुम्हालाही कळतील.